आदिशक्ति तुलजा भवानी, छत्रपति शिवाजी महाराज, लोकमाता धर्ममाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, फर्जत शाहजी राजे धर्मवीर संभाजी राजे, गुरुवर्य कैलासवासी शिवशाहीर बाबा साहेब देशमुख, सद्गुरु सुमंत बापूजी हंबीर, माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजय तनपुरे पुन्हा एकदा या छोट्याशा व्याख्यानाच्या रूपानं आपल्या समोर येत आहे. मंडळी, कोण होते बुद्ध? अरे, आजही आमच्या सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या या समाजामध्ये तथागत गौतम बुद्धाबद्दल गैरसमज नाहीत असं नाही, उलट याच लोकांमध्ये जास्त गैरसमज आहेत. अरे, बुद्धांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवून आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजूच दिला गेला नाही. आणि जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळ आलीच नसती. कोण होते बुद्ध? बुद्धांचं संपूर्ण नाव सिद्धार्थ सिद्धोधन गौतम शाक्य. गौतम हे त्यांचं आडनाव आणि शाक्य हे त्यांच्या गणाचं नाव. कारण बुद्धाच्या काळात म्हणजे इसवीसनपूर्व 563 पूर्वी भारतामध्ये जाती व्यवस्था नव्हती तर गणव्यवस्था होती. भारतीय समाजाचे 5 गण होते, ते म्हणजे शाक्य, लिच्छवी, कोलियन, द्रविड आणि गौंड. हे ते 5 गण. पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा, त्यावेळेस त्याला कणबी असं म्हटलं जात होतं. कण म्हणजे मातीचा कण आणि बी म्हणजे बियाणं. मातीच्या कणात बियाणं पेरून जो त्याचा आणि त्याच्या परिवाराचा समाजाचा उदरनिर्वाह करत होता त्याला कणबी असं म्हणत होते. कणबीचा पुढे अपभ्रंश झाला आणि कुणबी म्हणजेच आजचा ओबीसी. मराठा आणि कुणबी एकच आहेत. तथागत गौतम बुद्ध कुणबी मराठा होते. त्यांचे वडील आणि परिवार हे सर्व शेतकरी होते. जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते. दैत्यासूर हिरण्यकश्यपूचा मुलगा राजा प्रल्हाद, प्रल्हादाची 2 मुलं कपिल आणि विरोचन. कपिल हा सांख्य दर्शनाचा प्रणेता, हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षाच्या पदार्थ विज्ञान या विषयामध्ये दर्शनशास्त्रामध्ये बघितलं आणि अभ्यासलं आहे. आणि दुसरा जो विरोचन आहे त्याला ऋषभदेव असंही म्हणतात. हेच ऋषभदेव म्हणजे जैन दर्शन प्रणेता, म्हणजेच पहिले तीर्थकर होय. वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजे 24वे तीर्थकर. तिसरा जो गण आहे तो कोलियन, म्हणजेच आजचा कोळी समाज. कोळी समाज हा राजा असलेला समाज होता. गौतम बुद्धाची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती. म्हणजे याचाच अर्थ त्यावेळी कुणबी आणि कोळी यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह होत होते. म्हणजेच तेव्हा जाती प्रथा नव्हती. चौथा गण म्हणजे दक्षिणेतले सातवाहन. सातकर्णी हे द्रविड गणातील बुद्धिष्ट राजे होते. आणि 5वा गण गौंड, महापराक्रमी दशविद्या प्राप्त प्राच्यविद्या पंडित राजा रावण हा गौंड गणातील होता. गौंड म्हणजेच आजचा आमचा आदिवासी समाज. मंडळी, आजही मध्य प्रदेशातील बैतूल आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाची लोक रावण दहन करत नाहीत, तर तिथं रावणाची आमचा आदिपुरुष म्हणून पूजा करतात. झारखंड राज्यातील आदिवासी समाज राजा रावणाची पूजा करतो आणि त्याला देव मानतो. बुद्धांनी प्रचलित वैदिक व्यवस्थेला छेद देत बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, वास्तववादी अशा विचारांची धम्माची आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली. 4 आर्य सत्ये, पंचशील, अष्टांग मार्ग या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलं. याचा परिणाम असा झाला की बुद्ध काळामध्ये भारत सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली. स्त्री पुरुष भेदाभेद नष्ट झाला. समाज हा कर्मकांडापासून दूर गेला. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली, जिथे एका वेळी जगातील 60,000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते.
योगशास्त्र हे बुद्धांचं देणं आहे. पतंजली हा नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी होता, तो योगाभ्यासामध्ये पारंगत होता. अर्थशास्त्राची नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात की बुद्ध काळात भारताचा GDP म्हणजे ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट हा जगाच्या GDP 33% होता. आणि यावरून बुद्ध काळामध्ये भारत हा किती प्रगतशील आणि विकसित होता याची आपल्याला प्रचिती येईल. बुद्ध काळ हा 800 वर्षांचा. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा पहिला सम्राट, तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा 10वा सम्राट. त्याची हत्या त्याच्या सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शृंग नावाच्या सेनापतीनं कपटानं केली आणि बुद्ध साम्राज्याला उतरती कळा आली. भारतामध्ये जाती व्यवस्था, स्त्री गुलामगिरी, स्त्री दास्यत्ता, क्रमिक असमानता आणि मोठमोठ्या अंधश्रद्धा रूढी परंपराची निर्मिती झाली. या सर्व गोष्टींना फाटा देण्याचं काम भविष्यामध्ये लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर, महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर, वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबा राय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि सर्वात शेवटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महापुरुषांची विश्वाचे निर्माते म्हणजे मेकर ऑफ द युनिव्हर्स म्हणून अशी एक यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये पहिली 4 नावं ही भारतीय होती. त्याच्यातलं पहिलं नाव म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरे आहेत वर्धमान महावीर, तिसरे आहेत प्रियदर्शी सम्राट अशोक आणि चौथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडळी, आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. अरे, ज्या ज्या देशांनी बुद्ध स्वीकारला ते देश आज प्रगतीच्या अत्युच्च शिखरावरती विराजमान आहेत. मात्र आम्हाला बुद्ध कधी समजूच दिला नाही आणि आम्ही कधी सुद्धा त्या बुद्धाला समजून घेतलंच नाही. अरे, जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या या महामानव विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल.